दिवाळीतील विद्युत दिव्यांच्या झगमगाटामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अशीच सर्वसामान्यांची भावना असते घरगुती वीज वापर वाढलाय हेही आहे पण एकूण विजेच्या मागणीमध्ये मात्र दिवाळीच्या कालावधीत घट झाल्याचं दिसून येत आहे औद्योगिक कारखान्यांना सुट्टी असल्यामुळं औद्योगिक वीज वापर होत नसल्यामुळे सणासुदीत वीज भारनियमन शून्यावर झालंय दिवाळीच्या सणानिमित्त घरोघरी विद्युत रोषणाई आणि आकाशकंदी लावले जातात आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघतो साहजिकच दिवाळीमध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असणार विजेची मागणी आणि उपलब्धता यामध्ये बरीच विषमता असेल असाही विचार मनात येतो घरगुती वापराच्या विजेची मागणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे खरंच आहे पण दुसऱ्या बाजूला औद्योगिक वापराच्या विजेची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे सणासुदीच्या काळात कामगार वर्गाला सुट्टी असते त्यामुळे अनेक कारखाने आणि उद्योग बंद असतात औद्योगिक वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात थांबलाय हीच वीज घरगुती वापराकडे वळवली जाते त्यामुळे आजच्या घडीला म्हणजेच सणासुदीच्या काळात वीज भार आलंय चा चार नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याची विजेची मागणी आठशे अठ्ठावीस पूर्णांक दोन मेगावॅट इतकी होती पाच तारखेला सहाशे पासष्ट पूर्णांक नव्याण्णव मेगावॅट पर्यंत खाली आली तर सहा तारखेला पाचशे ऐंशी पूर्णांक बेचाळीस मेगावॅट वीज वापर झालाय या आकडेवारीवरून सणासुदीच्या काळात विजेचा वापर आणि मागणी यामध्ये घट झाल्याचं स्पष्ट होत आहे आणि सणासुदीच्या काळात आपण सर्वजण विद्युत रोषणाई करून झगमगाटात दिवाळी साजरी करतो त्यासाठी लागणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज मंडळातील वायरमनसह वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी कर्तव्य म्हणून सेवा बजावत आहेत